मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा युनिक इन्फॉर्मेशन हबच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत. कोरोना व्हायरसचा खोकला आणि साधा खोकला हा कशाप्रकारे ओळखायचा, त्याचबरोबर कोरोना व्हायरसचा ताप आणि साधा ताप, कोरोना व्हायरसची डोकेदुखी आणि साधी डोकेदुखी यामधला फरक आपण कशाप्रकारे ओळखायचा आहे यावर माहिती देणारा हा खास व्हिडिओ. मित्रांनो, सध्या स्थितीमध्ये या व्हायरसची लागण मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेली आहे. साधा जरी खोकला आला, साध्या प्रकारे जरी डोकं दुखू लागलं, ताप आला, तर लोक ही घाबरून चाललेली आहेत. त्यामुळे यातला फरक आपल्या सर्वांना माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया कोरोना व्हायरसची लक्षणं. बघा, डोकेदुखी, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणं, स्नायू दुखू लागणं आणि ताप आणि थकवा. सर्वात आधी यामध्ये ताप येतो, मग कोरडा खोकला येतो, एका आठवड्यानंतर श्वास घेण्यास त्रास होतो आणि त्यानंतर मग रुग्णालयात हॉस्पिटलमधील उपचाराची गरज आपल्याला असते आणि आपल्याला कोरोना व्हायरसची टेस्ट ही करावी लागते. अशा प्रकारचे लक्षणं जर दिसत असतील तरच आपण ह्या सर्व बाबीकडे वळणं खूप गरजेचं आहे. परंतु याचा कालावधी इथे दिलेला आहे, सर्वात आधी ताप येत असते आणि मग कोरडा खोकला सुरू होतो आणि एका आठवड्यानंतर आपल्याला श्वास घेण्यासाठी त्रास होतो. बघा, कोरोना व्हायरसची इथं लक्षणं दिलेली आहे. पहिले ते दोन दिवस ताप भरणे, किरकोळ घसेदुखी, चौथ्या दिवस घसा खवखवणे, आवाज बदलणे, शरीराच्या तापमानात वाढ होणे, तीव्र डोकेदुखी आणि डायरिया, पाचवा दिवस थकवा जाणवणे, स्नायूदुखी, कोरडा खोकला, सहाव्या दिवशी बघा किरकोळ ताप 37 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत, त्यानंतर उत्पादनक्षम खोकला किंवा कोरडा खोकला, श्वासोच्छ्वासात अडचण, डायरिया किंवा उलट्या सुरू होतात, सातवा दिवस तीव्र ताप, ताप ही वाढते 36 डिग्रीवरून 38 डिग्रीपर्यंत जाते, खोकला आणि थुकीचे प्रमाण वाढते, शरीर जखडणे, तीव्र वेदना सुरू होणे आणि उलट्या आणि जुलाब हे सातव्या दिवशी सुरू होते. अशा प्रकारचे दिवसाप्रमाणे जर लक्षणं दिसत असतील तर ही कोरोनाची लक्षणं आहेत आणि आपण आपली थुंकी तपासून घेणं खूप गरजेचं आहे. आठवा आणि नववा दिवस तीव्र लक्षणं, प्रचंड ताप, असहनीय खोकला, श्वास घेणे कठीण. अशा स्थितीत तुम्ही रक्त तपासणी आणि छातीचा एक्सरे अवश्य करायचा आहे. त्याचबरोबर COVID-19 बाधित आहात का हे आपण थुंकीद्वारे तपासू शकतो, यासाठी रक्त तपासणीची गरज नसते. तर मित्रांनो, कोरोना आणि इतर आजारामधील फरक हा आपण समजून घेऊया. कोरोना सर्दी, फ्लू आणि ॲलर्जी याचे सर्वांचे लक्षणंही सारखे आहेत, परंतु यामध्ये फरक आहे तो समजून घेणं खूप गरजेचं आहे. बघा, कोरोनामध्ये ताप हा कॉमन असतो, सर्दी ही खूप तुरळक असते, फ्लू जास्त प्रमाणात असते, कॉमन आहे, ॲलर्जीमध्ये कधीतरी असते, त्यानंतर लक्षणं तापाचे कोरोनामध्ये जास्त असतात, कोरडा खोकला जास्त प्रमाणात असतो, श्वास घेण्यास त्रास जास्त प्रमाणामध्ये असतो कोरोनामध्ये, डोकेदुखी कधीतरी होते आणि नंतर शेवटच्या स्टेजला ही डोकेदुखी वाढत जाते, असह्य होते, अंगदुखी शेवटच्या स्टेजला असह्य होते, घसा खवखवणे आणि घसा दुखणे कधीतरी होतो परंतु शेवटच्या स्टेजला जास्त दिसतो, थकवा कधीतरी येतो, जुलाब खूप तुरळक आहे परंतु शेवटच्या स्टेजला हे सर्व वाढत जातात, पहिल्या एक दोन स्टेजला याचं तीव्रता आपल्याला दिसत नाही, नाक गळणं आणि शिंका येणं. तर अशा प्रकारे बघा, कोरोनाच्या याच्यामध्ये शिंका येत नाहीत हे लक्षात घ्यायचं आहे. कोरोनाच्या लक्षणामध्ये शिंका नाही आहेत, परंतु सर्दी झालेली असेल तर खूप जास्त प्रमाणामध्ये शिंका येतात, फ्ल्यू झालेला असेल तर शिंका येत नाही, ॲलर्जी असेल तर जास्त प्रमाणामध्ये शिंका येतात. सर्दी, फ्ल्यू आणि ॲलर्जी बघा हे लक्षणं इकडे उभ्या कॉलममध्ये दिलेली आहेत. हे कोरोनाची लक्षणं आहेत, सर्दीची आहेत, फ्ल्यूची आहेत, ॲलर्जीची आहेत. तर कोरोनामध्ये खोकला हा कशा प्रकारचा येतो? तर मित्रांनो, कोरोनामध्ये खोकला हा कोरडा येत असतो आणि शिंका येत नाही आणि नाकसुद्धा गळत नाही हे लक्षात घ्यायचं आहे. आणि आलं तरी एकदम पाण्यासारखा एक दोन थेंब फ्लूड येतात. परंतु सर्दीमध्ये बघा,
सर्दीमध्ये सारखा खोकला येतो, खोकल्यामधून बेंडके येतात, त्याचबरोबर छातीमध्ये कब्ज दाटलेला दिसतो, घसा आपला कोरडा होतो, खोकलून खोकलून घसा कोरडा पडतो, त्याचबरोबर कधीतरी आपल्याला थकवा येतो, असं कॉमन खोकल्यामध्ये आढळतं, परंतु कोरोनामध्ये असं काही आढळल्या जात नाही. तापाचा जर विचार केला तर सर्दीमध्ये खूप तुरळक प्रमाणामध्ये ताप येते, परंतु कोरोनामध्ये जास्त प्रमाणामध्ये ताप येतं. आपण बघितलं 36 ते 38 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत ताप हा वाढत जातो. फ्ल्यूमध्ये जास्त प्रमाणामध्ये ताप येतो, तापमध्ये ताप येणारच आहे. तर अशा प्रकारे ही लक्षणं आहेत खोकल्याची. सर जर खोकला तापाबद्दलसुद्धा इथे दिलेलं आहे, तापसुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये येते, सर्दी खोकला आणि डोकंदुखी. डोकंदुखी ही असह्य होते, आपण इथे बघू शकता जास्त डोकेदुखी येते आणि यामध्ये उलट्या आणि जुलाब होतो. सर्वसाधारण सर्दीमध्ये उलट्या होत नाहीत, जुलाब होत नाही. तर कोरोनाच्या जर लागण झालेली असेल तर 7व्या दिवशी उलट्या आणि जुलाब हा सुरू होतो, तीव्र वेदना होतात, शरीर जखडतं. परंतु सर्वसाधारणमध्ये याच्यामध्ये अशा प्रकारचं काही आपल्याला दिसत नाही, तर ही खबरदारी घेणं खूप गरजेचं आहे. अशा प्रकारे डे बाय डे जर आपल्याला लक्षणं दिसत असतील तर आपण तात्काळ आपली कोरोना व्हायरसची तपासणी, कोविड-19 तपासणी करून घ्यायची आहे. तर मित्रांनो, खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. बऱ्याच प्रमाणामध्ये समज गैरसमज हे पसरत आहेत. साधा खोकला आला, ताप जरी आली किंवा डोकंदुखी झाली तरी लोक घाबरून चाललेले आहेत. तर आपल्या सर्वांना विनंती आहे, खूप ऑथेंटिक माहिती आहे, महत्त्वाची माहिती आहे, जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, आपल्या नातेवाईकापर्यंत त्यांना ही माहिती पाठवा, जेणेकरून त्यांनासुद्धा एक्झॅक्ट लक्षणं हे कळतील आणि त्यांनासुद्धा माहिती होईल. त्याचबरोबर आपल्या सर्वांना विनंती आहे, आपल्या या नवीन चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा, आपल्या सर्वांच्या सहकार्याची खूप गरज आहे. त्याचबरोबर यासारखे अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, त्याचा लाभ घ्या. आरोग्य धनसंपदा, काळजी घ्या आणि कोरोनाला देशातून पळवा. धन्यवाद.